हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण जे स्टुडंट्स सेट 2024 ची प्रिपरेशन करत आहे, सेट एक्झामची प्रिपरेशन करत आहे, त्यांच्या मनात हा प्रश्न तर असेलच की पुढील सेट परीक्षा जी आहे ही कधी राहणार आहे, काय एक्सपेक्टेड डेट असू शकतात, कोणत्या महिन्यात नेक्स्ट सेट एक्झाम जी आहे ही होईल. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सेट विभागाने 26 मार्च 2023 ही एक्झाम जी आहे, सेट 2022 ची एम एस सेट 2022 जी आहे ही कंडक्ट केली होती. याची यांनी एंट्रीम आन्सर की जी आहे ही ऑलरेडी काढून दिली होती एप्रिल महिन्यात, आणि आता ते 28 जूनला जे आहे, 28 जूनला जे आहे याचं रिझल्ट ही लावणार आहे. तर ही एक्झाम तर आता सेट 2022 जी आहे यांचा खेळ आहे संपून जाईल. ठीक आहे, इथे ही एक्झाम जी आहे ही खतम होऊन जाईल. आता प्रश्न उरतो की सेट एम एस सेट 2023 कधी होईल. ही तर 22 होती ना, आता प्रश्न येईल की एम एस सेट 2023 एक्झाम जी आहे ही कधी होते. कारण नाव जे आहे भले ती परीक्षा 22 ची होत, परीक्षेचं नाव 22 होतं, पण कंडक्ट ती 23 मध्ये झाल्यामुळे आपण तिला एम एस सेट 2023 म्हणतो. पण आता जी नेक्स्ट वास्तविक परीक्षा होईल, वास्तविक परीक्षेचं नाव राहील एम एस सेट 2023. आता सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे की या वर्षी म्हणजे 2023 मध्ये अजून एक सेट परीक्षा होईल का. कारण कसं होतं की मागच्या वेळेस तुमचा एक्झाम का लेट झाला, 22 मध्ये जे आहे एक्झाम लवकर न होता लेट का झालं, कारण सेट विभागाकडे परमिशन नव्हती. ठीक आहे, सेट विभागाकडे काय नव्हतं, परमिशन नव्हती. पण आता त्यांना जे आहे 5 वर्ष जे आहे ते आपल्या हिशोबाने एक्झाम जे आहे ते कंडक्ट करू शकतात. एक्झाम काय काय ते कंडक्ट करू शकतात, त्यांच्याकडे फुल फ्लेज अथॉरिटी जी आहे ही आहे की 5 इयर्सपर्यंत आता त्यांना कुठल्याही प्रकारच्या अप्रुव्हलची आवश्यकता नाही, कारण अप्रुव्हल ऑलरेडी दिल्या गेलं आहे. ठीक आहे, कोणा UGC कडनं जे येतं. पण सेटमध्ये कुठल्याही प्रकारचा मर्जिंग सिस्टम नाही आहे. ठीक आहे, मर्ज म्हणजे जसं UGC मध्ये पाहता ना 21-22 च्या परीक्षेला मर्ज केलं होतं, तसं अशा प्रकारचा कुठलाही सिस्टम जे आहे तर हा सेट विभागामध्ये नाही आहे. तर एम एस सेट 2023 ची परीक्षा ही तर होईलच. याच्याकरता आता तुम्ही म्हणाल की सर एका वर्षात 2 परीक्षा कधी होते, कशा होतील. तर याच्यासाठी मी तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या साईटवर घेऊन चालतो आणि इथे दाखवतो. सेट 2023 जर ही एक्झाम पाहत सेट 2000 च्या या लिस्टमध्ये पाहतात, इथे सर्व एक्झाम्सच्या तारखा यांनी मेन्शन केल्या आहे. तर इथे जर तुम्ही लक्ष देऊन पाहता तर 17 फेब्रुवारी 2013 एक एक्झाम झाली आहे आणि 1 डिसेंबर 2013 एक दुसरी एक्झाम झालेली आहे. याचा अर्थ हे आहे की ही जी 13 मध्ये होणारी एक्झाम आहे, 17 फेब्रुवारी 2013 या तारखेला जी एक्झाम झाली आहे ही एक्झाम कोणती आहे, एम एस सेट 2012 ची एक्झाम आहे. आणि ही जी 13 मध्ये एक्झाम कंडक्ट झाली आहे डिसेंबर महिन्यात 1 तारखेला ही वास्तविक डिसेंबरची एक्झाम आहे. तर ठीक आहे, आणि तर हे अशा प्रकारे जे आहे एका वर्षात यांनी 2 सेट एक्झाम्स जे आहे हे कंडक्ट केले आहे. तर आता आपण जर इथून येता वापस येता या स्लाईडवर, तर तुमची जी पुढची सेट एक्झाम आहे, सेट एक्झाम 2023, तर एम एस सेट 2023, तर याचे कंडक्ट होण्याचे चान्सेस जे आहे ते स्पेसिफिकली डिसेंबर मंथमध्ये आहे, किंवा ही परीक्षा जी आहे ही जानेवारीत कंडक्ट होण्याची शक्यता 100% आहे. म्हणजे इथे चान्स जे आहे, इथे चान्स 50% आहे, पण इथे चान्स जे आहे हे 100% आहे. कारण डिसेंबर महिन्याच्या बरेचदा सेट एक्झाम काय करतं की आजकाल मागच्या 3 वर्षापासून जे त्याचं ट्रेंड चालून राहिलं की महिन्याचा जो शेवटचा संडे असतो, लास्ट संडे जो असतो महिन्याचा, याच्यात हे कंडक्ट करतात. जसं की आता तुम्ही पाहिलं असेल मार्च महिन्यात जी कंडक्ट केली ती 26 मार्चला यांनी कंडक्ट केली आहे. तर डिसेंबर महिन्यात जर यांना घ्यायची असेल तर हे काय करतील की शेवटचा जो संडे राहील डिसेंबर महिन्यात, जो कोणता शेवटचा संडे राहील, 25 म्हणा 26 म्हणा 25 तर नाही करणार, सुट्टी असते, 26 कुठलाही अंदाजी संडे असेल शेवटी, त्या संडेला लास्ट संडेला हे घेऊन घेतील, किंवा जानेवारीच्या लास्ट संडेला तर हे नक्कीच तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करून घेतील. कारण मोस्टली यांच्याकडे अथॉरिटी आहे म्हणून आता यांना जास्ती वेळ जी आहे ही वाट पाहावी लागणार नाही.
सो जे विद्यार्थी सेट एग्जाम 2024 ला टार्गेट करता है किंवा 23 ला टार्गेट करता है तर याच्या करता आपला पेपर वनचा लाइव बैच जी है ती 1 जुलैपासून सुरू होता है ज्यात आपल्याला लाइव लेक्चर्स मिळतील, वीडियो लेक्चर्स मिळतील, सर्व युनिट्स पर 40 पेक्षा मॉक टेस्ट जास्ती मिळतील आणि लास्ट 10 इयर्स के PYQs मिळतील, कंटेंट इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये उपलब्ध राहील, कोर्स फी आहे 2500 पण 20% डिस्काउंट देईल आपल्याला, कोर्स जे आहे हे 2000 अवेलेबल राहील। तर जॉईन करण्याकरता आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून जॉईन करू शकता। याच्या व्यतिरिक्त आपले पेपर 2 चेही सेट 2024 पेपर ऑलरेडी सुरू आहे। हा जर याच्यात आपल्याकडे पेपर 2 मध्ये कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, मराठी आहे, कंप्यूटर साइंस आहे आणि केमिस्ट्री आहे, या सर्व विषय जे आहे हे आपल्याकडे उपलब्ध आहे। हा जर कोर्स मध्ये आपल्याला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, कंप्लीट सिलेबस, नोट्स आणि मॉक टेस्ट मिळतील, सरावसाठी PYQ स्पष्टीकरणसह उपलब्ध राहतील आणि कंप्लीट पेपर 1 जे आहे हे फ्री राहील। तर आपल्याकडे याचे जे लेक्चर्स राहतील हे लाईव्ह फॉर्म राहतील आणि लाईव्ह जर आपण पाहिले नाही तर रेकॉर्डेड फॉर्ममध्येही आपल्याला लेक्चर्स उपलब्ध राहतील। ठीक आहे, सो दॅट्स ऑल। जॉईन करण्याकरता आपल्याला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे। लॉग इन केल्यावर तुम्ही जेव्हा लॉग इन कराल इथे स्टोर बटनावर क्लिक करायचं आहे। स्टोर बटनावर क्लिक करून इथे आपल्या कोर्सला तुम्ही सर्च करू शकता किंवा इथे स्क्रॉल केलं तुम्हाला पर्टिक्युलर कोर्स जो कोणता हवा असेल महाराष्ट्र सेटचा तो इथे तुम्ही नाव टाकून शोधू शकता। आणि याच्यानंतर आपल्याकडे पेपर 2 मध्ये जी फीस आहे, पेपर 2 चे जे कोर्सेस आहे कोर्स फीस इज 10,000, 10,000 ही फी आहे पण याच्यावरही 20% डिस्काउंट देईल आणि कोर्स आपल्याला फक्त 8,000 उपलब्ध राहील। ठीक आहे, तर आणि ॲक्सेस केले पेमेंट केल्यावर सर्व कंटेंट जे आहे इथे ॲक्सेस करता येईल। तर आणि काही अडचण आली तर खाली दिलेल्या 2 नंबरवर आपण संपर्क करू शकता। दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन। थँक्यू, बाय। आणि सर्वांना ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांच्या रिझल्ट करता ऑल द बेस्ट।